नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट त्या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या राज्यात दहा धडाकेबाज निर्णय उद्यापासून सर्वांना खुशखबर अकरा ऑक्टोबर शुक्रवार काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट त्या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी विदर्भ मराठवाड्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांना आता रेशनऐवजी दरमहा एकशे सत्तर रुपये रोख मिळणार आहेत ही रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल यापूर्वी या रेशन कार्डधारक शेतकऱ्यांना रुपये रुपये किलो आनी तीन किलो तांदूळ आणि लाभ दिला जात होता त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा राज्य सरकारने महिला पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसाठी महत्वाची घोषणा केली आहे गरोदर काळात महिला पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना साडी नेसण्यास सरकारने परवानगी दिली आहे याबाबतचा आदेश सरकारने बुधवारी काढला आहे दरम्यान या सवलतीचा लाभ घेण्यासाठी महिला कर्मचाऱ्यांना गर्भधारणेचे वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे यानंतर डी जी पी कार्यालयातर्फे संबंधित महिला कर्मचाऱ्याला साडी नेसण्याची परवानगी दिली जाणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा एस टी महामंडळाचे अध्यक्षपद घेतल्यानंतर शिवनेरी सुंदरी योजनेची घोषणा आमदार भरत गोगावले यांनी केली होती त्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भरत गोगावले यांना कानपिचक्या दिल्या आहेत एअर होस्टेसप्रमाणे एस टी बसमध्ये पण होस्टेस ठेवणार आहोत त्यांनी जरूर ठेवा पण आपल्या बससेवाही चांगल्या ठेवा त्यासाठी लागणारा निधी उपलब्ध करून देऊ असं अजित पवार म्हणाले आहेत त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे उद्घाटन ऑनलाईन पद्धतीने नऊ ऑक्टोबर रोजी पार पडले दरम्यान शंभरपैकी पंच्याऐंशी जागा महाराष्ट्रातील रहिवाशी असलेल्या उमेदवारांसाठी राखीव असणार असून उर्वरित पंधरा जागांवरील प्रवेश भारतातील विद्यार्थ्यांसाठी खुल्या असतील सर्व प्रवेश गुणवत्तेनुसार मिळणार आहेत त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा धनगर समाजाच्या आरक्षणासाठी काढलेले शुद्धीपत्रक रात्रीत रद्द करण्याची शिंदे सरकारवर नामुष्की आली आहे धनगर ऐवजी धनगर असे वाचावे असं शुद्धीपत्रात काढण्यात आले होते त्यावर धनगड हे आपल्या राज्यातच नाही अशी भूमिका धनगर समाज बांधवांनी घेतली सदर शुद्धीपत्रकावर मोठ्या प्रमाणात जोरदार आक्षेप घेण्यात आले राज्यभरात या संदर्भात धनगर समाज बांधवांकडून आंदोलन देखील का काढण्यात आले अखेर महायुतीच्या सरकारला त्यांनी काढलेले शुद्धीपत्रक रद्द करावे लागले आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी अद्यापही पूर्ण होत नसल्याने उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील नेमकी काय भूमिका घेणार याकडे संपूर्ण मराठा समाज व वर राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे यातच पहिल्यांदा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मराठ्यांचा दसरा मेळावा होत असून त्याची जय्यत तयारी सुरू आहे बीड नारायण गडावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा दसरा मेळावा होणार आहे या दसरा मेळाव्याची जय्यत तयारी अंतिम टप्प्यात आली असून भाषणाचे व्यासपीठ तयार झाले आहे नारायण गडावरील तब्बल नऊशे एकरावर हा दसरा मेळावा होत असून जवळपास दोनशे एकरावर पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा नॉन क्रिमिलियर उत्पन्न मर्यादा वाढविण्याची विनंती केंद्र शासनाला करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे उत्पन्न व प्रगत गटात मोडत नसल्यासंदर्भात उत्पन्नाची मर्यादा आठ लाखावरून पंधरा लाख रुपये इतकी करण्याची शिफारस केंद्र शासनाला करण्यात आली येणार आहे